प्रदूषण से धरती और मानव का अस्तित्व खतरे में आ रहा है। ऐसे में देश भर में बांबू से तैयार होने वाले इथेनॉल की रिफाइनरी शुरू करने की जरूरत है। ऐसी जानकारी पत्र परिषद में किसान नेता और राज्य कृषि मूल्य आयोग के पूर्वाध्यक्ष पाशा पटेल इन्होंने दी है। इस मौके पर अधिकारी बड़ी संख्या में मौजूद थे। किसान नेता और राज्य कृषि मूल्य आयोग के पूर्वाध्यक्ष पाशा पटेल ने कहा कि देश भर में बांबू से तैयार होने वाला इथेनॉल की रिफाइनरी शुरू करने की जरूरत है। पेट्रोल और डीजल के साथ ही विद्युत प्रकल्पों से होने वाले प्रदूषण से धरती और मानव का अस्तित्व खतरे में आ रहा है। इसके अलावा ईंधन की बढ़ती कीमतों और उससे देश की तिजोरी में पड़ रहे अतिरिक्त भार का निराकरण बांबू ही कर सकता है। उन्होंने कहा कि जल्द ही फ्लैक्स इंजन के वाहन आने वाले हैं, जिसके चलते गन्ने से बनने वाले इथेनॉल की कमी होने लगी है। बांबू से तैयार होने वाला इथेनॉल ही इसका पर्याय है। बांबू से इथेनॉल बनाने की दुनिया की पहली रिफाइनरी अगस्त महीने में असम में शुरू होने वाली है। इस तरह की 300 रिफाइनरी की देश को जरूरत है। इससे ईंधन से चलने वाले वाहनों के खर्च पर बड़ी बचत होगी, सस्ता ईंधन नागरिकों को उपलब्ध होगा। पत्र परिषद से कैमरा पर्सन राजकुमार मोहड़ के साथ संजय मिरे, बीसीएन न्यूज नागपुर। अपन सगळ्यांनीच वाचले आयपीसीसी इंटर गवर्नमेंटल पैनल ऑन क्लाइमेट चेंज, 198 देश, 1100 शास्त्रज्ञ, 4000 पानाचे हे रिपोर्ट आहे। या रिपोर्ट मध्ये काय सांगितलंय कि 2050 ला मुंबई भावनगर सकट 12 शहर समुद्र गिळणार आहे। देशातले 12 शहर समुद्र गिळणार आहे। जगाचं काय होईल? श्रीलंका, मलेशिया, इंडोनेशिया, बांगलादेश एवढंच नव्हे तर 2200 आयलँड जगातले समुद्र गिळणार आहे। कशामुळे? जगामध्ये 2000 वर्षात 0.5% टेम्परेचर वाढले पृथ्वीचं तापमान, आणि 150 वर्षात 1.5 डिग्री तापमान वाढलंय। पृथ्वीवरच्या वाढलेल्या तापमानाचा परिणाम जगभरातले हिमनग वितळणार आहेत, समुद्राच्या पाण्याची पातळी वाढणार आहे, आणि हे सगळं हाहाकार घडणार आहे। हे जर घडायचं नसेल तर पहिल्यांदा 2015 पॅरिसमध्ये 198 देशातले पंतप्रधान, राष्ट्रपती, शास्त्रज्ञ, पत्रकार, सगळे कळणारे माणसं जगभरातले एकत्र आले। त्यांनी सांगितलं की मानव जात पृथ्वीवर जिवंत ठेवायची असेल तर दोन हात, दोन पाय, एक डोकं, दोन डोळे, एक नाक अशी प्रजाती पृथ्वीवर जर जीवन ठेवायची असेल तर 3 गोष्टी अत्यंत गरजेच्या आहेत करणं। पहिलं काय? कोल बेस थर्मल, कोळशावर आधारित औष्णिक वीज केंद्र जगभरातले टप्प्याटप्प्यानी बंद केलं पाहिजे। त्याचं कारण, 1 किलो कोळसा जाळला, दगडी कोळसा, तर 2 किलो 800 ग्रॅम कार्बन तयार होत आहे। 1 लिटर पेट्रोल जाळलं तर 3 किलो कार्बन तयार होत आहे, आणि म्हणून डिझेल, पेट्रोल आणि दगडी कोळसा पृथ्वीवरचा जाळणं बंद केल्याशिवाय पृथ्वीवर मानव जात राहू शकत नाही। करायचे असतील तर मग काय केलं पाहिजे? तर तुम्ही भाग्यवान आहे की नितीन गडकरी साहेब आता एक गोष्ट सांगतात की मी 2027 नंतर भारतामध्ये डिझेल पेट्रोलचा पंप चालू देणार नाही। याच्या मागची भावना आपण समजून घेतली पाहिजे। काय काय कारण आहे? डिझेल, पेट्रोल, कोळसा न जाळण्याचं कारण काय? मी तुम्हाला आता पृथ्वीची परिस्थिती सांगतो। 1750 ग्लासगो शहरामध्ये वाफेवर चालणारं इंजिन सुरू झालं,
अडीचशे वर्षापूर्वी ग्लासगोमध्ये इंजिन सुरू झालं, कुणी सांगितलं हे प्रगतीचं लक्षण आहे, कुणी सांगितलं औद्योगिकरणाची सुरुवात आहे, पर खरं असं झालं हे इंजन पृथ्वीचं विनाश केलेलं आहे. म्हणून मी एक पत्र दिलं. मला सगळ्या शास्त्रज्ञांनी विचारलं काय जाळलं पाहिजे, म्हटलं बांबू. बांबू का? तर दगडी कोळशाचा उष्मांक आणि बांबूचा उष्मांक एक आहे. दगडी कोळशाची कॅलरीफिक व्हॅल्यू 4000 आहे, बांबूची कॅलरीफिक व्हॅल्यूसुद्धा 4000 आहे. एक किलो दगडी कोळसा जाळल्यानंतर जेवढी वीज निर्मिती होईल तेवढंच एक किलो बांबू जाळल्यानंतर होणार आहे. म्हणजे मग आता शेतीतून आपल्याला बांबू तयार करायचं आहे, बांबू थर्मलमध्ये जाळायचं आहे, हवेतलं कार्बन सोडायचं, हवेत सोडायचं, हवेतलं ओढायचं, हवेत सोडायचं, हे काम आपल्याला करायचं आहे. नंबर एक. डिझेल पेट्रोलचं काय? डिझेल पेट्रोलसाठी गडकरी साहेब म्हणतात फ्लॅक्स इंजिन आणलं मी. आता इथेनॉल वापरायचं आहे, CNG वापरायची आहे आणि इलेक्ट्रिक व्हेकल, हे जे सांगतात ह्याचा मतितार्थ आपल्याला समजून घ्यावा लागणार आहे. आता सध्या इथेनॉल तयार होते ऊसापासून. ऊस कुठे आहे? पश्चिमी उत्तर प्रदेश, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक, एवढ्यावर पुरल का? गडकरी साहेब म्हणतात की देशामध्ये जेवढे रस्त्यावर वाहन आहेत या वाहनापेक्षा 10% वाहनं 2030 फ्लॅक्स इंजिनवर कन्वर्ट होतात. आणि या 10% वाहनाला जेवढं इथेनॉल लागणार आहे ते इथेनॉल आणायचं कुठून? हे इथेनॉल जर आणायचं असेल ऊस शक्य नाही, मग बांबूपासून इथेनॉल आणायचं आहे. जगात कुठं बांबूपासून इथेनॉल तयार होते का? आज घडीला जगात बांबूपासून इथेनॉल कुठंच तयार होत नाही. परंतु ऑगस्ट 2022 आपल्या देशात इथेनॉल, जगातली पहिली रिफायनरी आसाममध्ये गुवाहाटी शहरापासून 250 किलोमीटरवर नुमालीगड नावाचं, 300 किलोमीटर नुमालीगड नावाचं गाव आहे, तिथं नेदरलँड, फिनलँड आणि भारत या 3 ट्रायपार्टी ॲग्रीमेंट झालं. 3000 कोटी रुपये जमा केलेले आहेत. आणि ऑगस्ट 2022 पहिलं 6 वर्षिक 6 कोटी लिटरची 5,00,000 टन बांबूपासून 3000 रुपये बांबूला भाव देऊन 750 रुपये बांबूचा चिपिंगचा खर्च देऊन 450 रुपये वाहतुकीचा खर्च देऊन रिफायनरी सुरू होऊ लागलेली आहे.